श्री स्वामी चरित्र अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्त जन तारणार्थ यति रूपे श्री दत्त भूरे प्रकट होता। अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र। महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते। आनंद तर निर्वाह करीत नौकरीने कोकण प्रांतीय राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठी त्यांचे ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावे त्यांचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्याचा तोटा आला त्याचे एके समय पंडिताने स्वामी कीर्ती ऐकिली खाणी तेव्हा भावधरोणी म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनातरीत अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिले एक युक्ती बोलवणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हा पाशी फिर्याद होता आब्रुसी बट्ट लागला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त त्याशी करावी युक्ती एक तुमचा होणे मी बालक लिहून देतो पेढेवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावा पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयाचे शिवराम मारुती ऐसे नामे दिदली त्रिवर्गासी माणिक मंत्र दिदले पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले कृप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले तिघासी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदलं असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात पारावर नसायचे दुसरा मंत्र गजाननला त्यावेळी श्रीनी दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसळ श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते श्लोक इदम मेव शिवम इदम मेव शिवम इदम मेव शम इदम मेव शिव हा 3 स्वरूपे तयाणी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोणे समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवणे येथे आणे असत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून एक जोडल्या करी आज्ञा मागत जाव्या आज्ञा मिळता ते असे आनंद आले मुंबईशी हरिभाऊच्या माणसे ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागे भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिने समर्थ सान्निध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तके त्यांनी ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तक त्याचे ठेवला म्हणती तू माझा सुत आज झालासी आता निश्चित परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडेन मग छाटी कफणी झोळी समर्थ त्यासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊच्या करी म्हणती जाऊन सागर तिली किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तू आनंद धरावा आज्ञा ऐकोणी आयशी आनंदाला माणसे सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलवले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांचे कांता ती करी भाऊत आकांता घेत बळवणे विनवते जोडणे कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्या प्राणप्रिया ऐशे तियेचे उत्तर ऐकोणी या स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थ स्वामी सुताचे दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होणी गोसाई मठ माझी स्थाप राहिले श्री स्वामी चरित्र स्थानमृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाईक परिस भक्त परिषद षोडशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु।